विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। पृथ्वीच्या निर्मितीपासून येथील रस्त्यावर पडलं नाही डांबर। भाळवणी जिल्हा परिषद गटात कुणी डांबर टाकतं का डांबर? भाळवणी जिल्हा परिषद गटातील सदस्यांच्या विकासाचा पंचनामा, लोकांच्या मागणीकडे आजपर्यंतच्या सर्वच लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष। देशाच्या स्वातंत्र्याला जवळपास 75 वर्ष पूर्ण होत आली। डिजिटल स्वप्नांच्या दिशेने झेपवणाऱ्या या देशातील ग्रामीण भाग मात्र मूलभूत सोयी मिळवण्यासाठी झगडत असल्याचं कटू वास्तव आहे। लोकशाही असलेल्या आपल्या देशात जनता मतदानाद्वारे ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य तसेच आमदार, खासदार निवडून देते। एक व्यक्ती एक मूल्य असे प्रत्येक व्यक्तीला महत्व देणारा या लोकशाही देशात निवडून गेलेले प्रतिनिधी आपले कर्तव्य पार पाडत नसल्याची स्थिती आहे। लोकांना आजही दळणवळणासाठी चांगले रस्ते मिळावेत यासाठी निवेदनं द्यावी लागतात, आंदोलने करावी लागतात, त्यासाठी पाठपुरावा करावा लागतो। जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष का करतात? लोकांशी त्यांची बांधिलकी नाही का? अशी म्हणण्याची वेळ सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात असणाऱ्या भाळवणी जिल्हा परिषद गटातील रस्त्यांकडे पाहिल्यानंतर येते। या परिसरातील काही रस्त्यांवर अद्याप डांबर पडलेले नाही। डांबरीकरण झालेल्या रस्त्यावर पुन्हा वर्षा दोन वर्षात डांबर पडते, पण ज्या रस्त्यावर पृथ्वीच्या निर्मितीपासून कधी डांबर पडलं नाही त्या रस्त्यांची दुर्दशा झाली आहे। यामध्ये प्रामुख्याने अळसंद ते कारवे रस्ता, अळसंद ते चिखलगोटन, खंबाळे ते कारवे, भाळवणी ते अळसंद, भाळवणी ते कमळापूर, कमळापूर ते तांदळगाव, मंगळूर ते आळते, चिंचणी ते गांधीनगर, चिंचणी ते मंगळूर, धवळेश्वर ते जुना भाळवणी, आळसंद ते जुना पलूस, आळसंद ते आळती आदी रस्त्यांचा समावेश आहे। सध्या खानापूर तालुक्याच्या राजकारणात आमदार अनिल बाबर, माजी आमदार सदाशिवराव पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकर सक्रिय राजकारणी आहेत। आमदार बाबर हे चौथ्यांदा खानापूर अटपाडी मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत, तर सदाशिवराव पाटील हे 2 वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधी राहिले आहेत। 1.5 वर्षापूर्वी विधान परिषदेचे आमदार झालेले गोपीचंद पडळकर हे देखील याच मतदारसंघातून येतात। त्याचप्रमाणे काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य रामराव पाटील यांनी भाळवणी जिल्हा परिषद गटातून सलग 28 वर्ष नेतृत्व केलं आहे। त्यानंतर डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील, डॉक्टर नामदेव माळी यांनी प्रत्येकी 5 वर्ष जिल्हा परिषद सदस्य म्हणून कार्यकाळ पूर्ण केला। सध्या या ठिकाणी शिवसेनेच्या सुलभा अदाटे जिल्हा परिषद सदस्य म्हणून कार्यरत आहेत, त्यांचा देखील 5 वर्षाचा कालावधी पूर्ण होत आला आहे। परंतु आज तागायत हे रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी यापैकी कोणीही प्रयत्न केल्याचं दिसलं नाही, हे या सर्व लोकप्रतिनिधींचे अपयशच म्हणावे लागेल। येथील पंचायत समिती सदस्यांच्या बाबतीत बोलायचे झाले तर भाळवणी अलीकडच्या काळात भाळवणी आळसंद पंचायत समिती गणातून येथील जनतेने निवडून दिलेले माजी पंचायत समिती सदस्य मनोहर जाधव, सत्यवान शिरतोडे, सारिका आनंदराव पाटील, माजी पंचायत समिती सभापती वैशाली माळी यांनी या रस्त्याकडे दुर्लक्षच केलं आहे। सध्या आळसंद पंचायत समिती गणात सदस्य असलेले संजय मोहिते यांचीही कारकीर्द या रस्त्यांच्या बाबतीत पूर्णपणे निष्क्रिय राहिलेली आहे। पारे पंचायत समिती गणातील सदस्य व विद्यमान पंचायत समिती सभापती महावीर शिंदे यांनाही या रस्त्याकडे पाहायला वेळ नाही। ही या ठिकाणची वस्तुस्थिती। तर दुसऱ्या बाजूला कारवे ते आळसंद हा मंजूर असलेला रस्ता पळवून नेल्याची तक्रार आळसंदचे सामाजिक कार्यकर्ते नितीन जाधव हे करत आहेत। हा सदरचा रस्ता कमळापूर पासून ते कमळापूर आळसंद, कारवे, मंगरुळ, बामणी आणि हातनोली असा हा PG-80 म्हणून रस्ता आहे। सदर रस्ता 2018 साली या ठिकाणी आळसंद ते कारवे हा भाग आणि यातून काही तो फंड उरला तर पुढच्या भागात असा हा रस्ता मंजूर झालेला होता।
यासाठी तत्कालीन त्यावेळचे सार्वजनिक बांधकाम मंत्री महोदय चंद्रकांतदादा पाटील, त्याचबरोबर अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे आम्ही पाठपुरावा केलेला होता. संबंधित हा रस्ता पुढच्या या आळसणपासून कारव्यापर्यंत होणं अपेक्षित होतं, कारण 400 4800 हा चेनेज नंबर हा आळसणच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये येतो आणि तिथून पुढं जो 11 चेनेज नंबर येतो तो कारवे गावापर्यंत येतो आणि या हद्दीत 3,40,00,000 रुपये याकरता मंजूर झालेले होते आणि हा रस्ता त्यातून होणं अपेक्षित होतं. साधारणतः आत्ता गाव अंतर्गत जे रस्ते आहेत त्यातसुद्धा गावातला पूर्णपणे एक मोठा रस्ता म्हणजे 50% भाग या रस्त्यामध्ये होऊन जाणार होता आणि दरम्यानच्या काळात मात्र हे असं न होता हा रस्ता 12 चेनी नंबर 12 पासून पुढं करण्यात आला. म्हणून आम्ही या रस्त्याच्या बाबतीमध्ये पुढं 2018 साली सन्माननीय उच्च न्यायालयामध्ये मुंबई येथे याचिका दाखल केली. आमच्या ग्रामपंचायतीचे सरपंच इंदुमतीताई जाधव आणि आमच्या ग्रामपंचायतीनं त्या ठिकाणी याचिका दाखल केलेली. टेंडर निघताना तरी या रस्त्याचं पूर्णपणे आळसणपासून कारव्यापर्यंत 3,40,00,000 हा रस्ता झाला आहे त्याचं टेंडर निघताना ज्या काही जाहिराती निघाल्या किंवा ज्या काही वर्क ऑर्डर वगैरे निघाल्या त्या सगळ्या तिथून इथपर्यंत निघाल्या. आत्ता तरी हा रस्ता ज्या वेळेला सार्वजनिक बांधकाम विभागाने जाहिरात दिली आणि त्यावेळेला हा रस्ता आळसणपासून 4800 चेनेज नंबरपासून ते 11 आणि यातील काही फंड उरला तर पुढं करणार असं त्यामध्ये नमूद होतं, पण हा रस्ता काही झालेला नाही. यातून काही गावांतर्गत रस्ते पण निर्माण होणार होते. वस्तुस्थिती अशी आहे की मुळात हा जो प्रजिमा 80 रस्ता आहे कमळापूर ते हातनोली हा जवळपास 90% हा बाळवणी जिल्हा परिषद गटांतर्गत रस्ता येतो आणि हा तीन तालुक्यांना कडेगाव, खानापूर आणि तासगाव या तीन तालुक्यांना जोडणारा हा रस्ता आहे. परिसरातील 4-5 कारखान्यांची ऊस वाहतूक जवळचा पल्ला यासाठी होऊ शकतो, पण असं असतानासुद्धा इथल्या इच्छाशक्ती म्हणा किंवा कुरघोडीचं राजकारण म्हणा म्हणून यामुळं हा रस्ता प्रलंबित ठेवण्यात आलेला आहे. जाणीवपूर्वक हा रस्ता जर झाला तर जिल्हा परिषद गट, बाळवणी जिल्हा परिषद गट हा एकत्र येणार आहे. रहदारीचं हे मोठं दळणवळणाचं साधन आहे आणि त्यासाठी असे अनेक रस्ते आहेत की जे रस्ते की पृथ्वीची निर्मिती झाल्यापासून हे कधीही डांबरी करण्यात आलेले नाही किंवा या ठिकाणी हे रस्ते पक्के करण्यात आलेले नाही आणि या अनेक मग मंडळी या ठिकाणी असतील, पण या बाबतीमध्ये कधीही असा आवाज उठवून किंवा पाठपुरावा करून झालं नाही. मात्र गेली सातत्यानं 2-3 वर्षापासून आम्ही या रस्त्यासाठी प्रयत्न करतो आहे. त्याचबरोबर आमची या ठिकाणी ग्रामपंचायतीची ताकद थोडी अपुरी पडते. आता सन्माननीय मंत्री महोदय पालकमंत्री साहेब जयंतरावजी पाटील साहेब यांच्याकडं आम्ही या सर्व रस्त्यांची मागणी केलेली आहे. त्याचबरोबर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्याकडं जिल्हा नियोजनमधून मागणी करतो आहे. काही शासन दरबारीसुद्धा मंत्री महोदय आपले सहकार मंत्री विश्वजित कदम साहेब त्यांच्याकडं मागणी केलेली आहे. त्याचबरोबर अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्याकडं मागणी केलेली आहे. आपले राज्यमंत्री दत्तमामा भरणे यांच्याकडे सुद्धा रस्त्याची मागणी केली. या रस्त्यासाठी आपण उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्याचे ते सांगतात. त्याचप्रमाणे या गटातील रस्त्यांसाठी आपण अनेक मंत्र्यांकडे पाठपुरावा केल्याची माहितीही ते देतात. कारवे आळसण रस्त्याचे डांबरीकरण नसल्यामुळे लोकांच्या पावसाळ्यात काय हाल होतात हे येथील शेतकऱ्यांनी सांगितले. आळसण उदगिरी कारखाना जाणारा रोड गेली 50 वर्ष झाले सतत असाच आहे. अजून डांबरी मनुष्यनं कच्चाच रोड आहे, अद्याप कधी झालेला नाही. दुरुस्ती मनुष्यनंच असतो की बाकीचं काम काय नाही, वाहन काय जात नाही, पावसाळ्यात माणसाला जाता येत नाही, काय नाही, अजून त्याची दखल काय नाही झाला म्हणूनच समज असतो एवढाच. अजून डांबरी म्हणून नाही, कच्चाच रोड आहे. खंबाळे ते कारव्या रस्त्याची देखील अशीच काहीशी अवस्था आहे. या बाबतीत येथील ग्रामस्थ देखील संताप व्यक्त करत आहेत. आम्ही खंबाळेचे रहिवासी असून आम्हाला खंबाळे ते कारवे रोड हा गेले कित्येक वर्षापासून
स्वातंत्र्य झाल्यापासून कधीच ह्या रोडला कधीच मुरमीकरण नाही, डांबरीकरण नाही. तरी इकडे शेतकरी पाणी जो ज्यावेळेपासून पाणी आले त्यावेळेपासून इकडं क्षेत्र भरपूर ऊसाचं वाढलेलं आहे. आणि शेतकऱ्यांची ये जा असते भरपूर, कोण करव्याला जाणार असणारा, कोण सांगलीला जाणार असणारा, भरपूर इथनं वाहनं जात असते ती. तरी पण ह्या रोडची कोण दखल घेत नाही. आणि ह्या रोडचं ज्या वेळेला आमचे सरपंच असतील, उपसरपंच असतील, कोणी काय प्रस्ताव टाकला होता आणि हा रोड काय झालेला नाही, हाच रोड दुसरीकडे कुणीकडे झाला, जिकडं मुरमीकरण झालं होतं तरीसुद्धा त्या रोडवर डबल डांबरीकरण झालेलं आहे आणि हा रोड असाच पाहिजे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून या रोडवर डांबरीकरण किंवा खडीकरण सुद्धा नाही. या रोडचा एवढा मोठा फायदा होणार आहे की जे अंतर खंबाळ्यातून 3 किलोमीटरमध्ये कारव्यात जातोय काय, तेच विट्यावरनं कारव्याला जायला जवळजवळ 19 ते 20 किलोमीटर हे अंतर लागतं. ही जर हा जर रोड शासनानं मंजूर केला तर जवळजवळ 19-20 किलोमीटरचं अंतर वाचणार आहे. बाळावणी ते आळसंदा या रस्त्याचा काही भाग डांबरीकरण करण्यात आला होता, पण आजपर्यंत हा संपूर्ण रस्ता डांबरीकरण करण्यात आलेला नाही. या गाव या ठिकाणी पावसाळ्यात शेतकऱ्यांचे कसे हाल होतात याबाबत वयोवृद्ध शेतकरी सांगतात. अडचण म्हणजे खड्डे आहेत मोठे मोठे, अडचण आहेच लोकांना तर हो. आणि बारीक मोठे खड्डे चिकार आहेत, त्याच्याबरोबर मागं पुढे बी खड्डे आहेत सगळे कडवून कडवच रस्ता उकारलेलाच आहे म्हणा थोडक्यात. पण त्यातनं आता काय कोण करणार आहे कोण नाही काय सांगावं. त्याचं पावसाळ्यात अहो गुडघाभर चिखल असतो, त्या चिखलातनं लोक जाते ती येते ती, वाहनं तरी जातच नाही ती. आम्हाला सगळी म्हणते ती रस्ता आम्ही तयार करून करतो पण केलाच नाही. मग आता त्याला काय करायचं आहे. तुमची मागणी काय, हा रस्ता झाला पाहिजे. अहो झाला पाहिजे रस्ता, पण करीतच नाही ती, त्याला काय करायचं. केला पाहिजे का नाही, नुसती म्हणणार करायचं आहे करायचं आहे. आता त्याने करायचंच नसेल पुढाऱ्याने, त्याला काय करायचं आहे तेव्हा का. ते शेतकऱ्यांच्या हातात आहे काही गोष्ट नाही. आसंद ते चिखलगोटण हा रस्ताही 2 तालुक्यांना जोडणारा आहे, मात्र या रस्त्याची देखील हीच अवस्था आहे. जनतेने दिलेल्या मतांनी निवडून आलेल्या या नेते मंडळींना जनतेचाच विसर पडत असेल तर लोकांनीच मत मागायला येणाऱ्या या सर्व लोकप्रतिनिधींना या रस्त्यातील खड्ड्यांबाबत, रस्त्याच्या आश्वासनाबाबत आता जाब विचारायचीही तयारी ठेवावी लागेल. ते या प्रश्नांची जबाबदारी घेत नसतील, पावसाळ्यात गुडघाभर चिखलातून चालत जाव्या लागणाऱ्या ऊस वाहतुकीचे ट्रॅक्टर ओढण्यासाठी कसरत कराव्या लागणाऱ्या, 5 किलोमीटर अंतरासाठी दुप्पट प्रवास कराव्या लागणाऱ्या जनतेने या नेत्यांना त्यांची किंमत निवडणुकीत दाखवायलाच हवी.